गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण आजच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर माझे मॉर्निंग रुटीन अगदी सकाळी उठल्यापासूनचे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सहा वाजता उठलेले आहे आणि त्यानंतर सुरू झालं हे रुटीन आधी पाणी तापत ठेवलं बंब पेटवू शकत नव्हते कारण बाहेर प्रचंड पाऊस चालू होता आणि आजचा दिवस आहे बुधवारचा तर आणि आजचा आजच तुम्हाला व्हिडिओ मिळेल तर बघा सहाला उठल्यानंतर आधी पाणी तापत ठेवलं त्यानंतर म्हटलं सगळ्या रूम्समधले केअर काढून घेऊया आणि घरामध्ये मी आर्या गौरंग तिघेच होतो आर्या झोपलेली होती गौरंग अभ्यास करत होता लवकर उठला होता तो आणि हे शेतामध्ये गेलेले होते आई तर कोल्हापूरलाच गेलेले आहेत परवा मी ब्लॉगमध्ये सांगितलं तर आधी मी इथे केअर वगैरे काढून घेते त्यानंतर पुढची कामी तर बघा घरी असल्यावर म्हणजे घरी असल्यावरती आपण आपल्या सोडीने कामे करू शकतो पण जर एक कामे करून जॉबला वगैरे जायचं असेल तर सगळं अगदी पद्धतशीरच करणं भाग असतं नाहीतर पुन्हा आल्यावर ते आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे सकाळी माझीही गडबड चाललेली होती गौरांगला उठवावं लागलं मला बसलेल्या जागेवरून कारण केअर काढायचा होता तर त्याला म्हटलं थोड्या वेळ तू खुर्चीवरती बैस केअर काढून झाला की मग तू तिथे खाली बसू शकतोस तर मी असंच त्याच्याशी बोलत होते आणि आर्यालासुद्धा मधून मधून मी आवाज देत होते की उठ बघ गौरांग अभ्यास करतोय तू पण उठ असं चाललेलं होतं ती उठलेली नव्हती कारण तिच्या रात्री पोटामध्ये दुखत होतं त्यामुळे ती म्हटलं जाऊ देत तिला उठायचं तेव्हा उठू दे ते नको जास्त फोर्स करायला आणि बाहेर पाऊसही पडत होता कंटिन्युअस चालू होता पाऊस आज तर त्यामुळे ती उठली जरा वेळाने मग आणि गार पण लागत होतं त्यामुळे दार उघडलं नव्हतं पण म्हटलं तर केर काढतोय आपण तर तिथला पूर्ण केअर काढायचं होतं दाराच्या इथला वगैरे त्यामुळे दार पण उघडून घेतलं आणि त्यानंतर आर्या उठली मग अंथरुणं वगैरे मी गोळा केली तर अशा प्रकारे त्यानंतर तिथलाही मग केर वगैरे काढला चटाई वगैरे सगळं उचललं आणि टेबल पण थोडंसं आवरायचा होता तिथला मशीनचा तर तोही आवरून घेतला आणि सकाळची वेळ खरं तर अशी असते की खूप धावपळ होत असते आणि तरी पण म्हटलं चला करूयात शूटिंग एकदा दाखवूया मॉर्निंग रुटीन आपलं थोडंफार याच्या आधी पण एकदा दाखवलेलं होतं पण बरेच दिवस झाले त्याला आणि म्हटलं चला बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण शेअर करूया तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण व्हिडिओ लाईक केल्यानंतरच म्हणजे कर व्हिडिओ केल्याचं पण म्हणजे समाधान मिळतं की लाईक केल्यानंतर त्यानंतर मी आमच्या माडीवरती कपडे वायात घातलेले असतात ते खाली आणले आणि म्हटलं आंघोळ करून घेऊयात तर गौरांगचं अभ्यास वगैरे चालला होता मी आंघोळ करून आले त्यानंतर ह्याने माझ्याकडनं साईन वगैरे घेतली रीडिंग केल्यानंतर साईन करायची असते बुक नोटबुक जे काय रीडिंग करतील त्याच्यावरती त्यानंतर आर्याला पण मी पाणी देऊ का विचारत होते आंघोळीला वगैरे आणि तोपर्यंत कणिकही मळून घेतली आणि गवारीची भाजीच मी करणार होते सुकी ती रात्रीच नीट करून ठेवलेली हो सकाळी उठल्याबरोबर पाण्यात भिजवून ठेवलेली हो तर अशा प्रकारे आणि संध्याकाळी इडली वगैरे किंवा डोसे करणार आहे तर त्याचंही जे तांदूळ डाळ भिजत घातलेले होते काल रात्री ते सकाळी मिक्सरमधून फिरवूनही घेतले ते माझं शूट करायचं राहिलं तर आंघोळ केल्यानंतर मी ते काम केलं आणि मग कणिक वगैरे मळली आर्याला आंघोळीला पाणी दिलं त्यानंतर गौरांसाठी त्याच्यात भर घालून ठेवली आणि आता गवारीची भाजी फोडणीला देऊन मग मी पूजा करून घेणार आहे देवाची काय नाही नेहमीसारखीच आपली साध्या पद्धतीने गवारीची भाजी केलेली आहे कांदा वगैरे फोडणीला दिला आधी त्यानंतर हळद तिखट मीठ सगळं जे काय असेल ते आ, का गवारी घालून वाफेवरती थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार मीठ वगैरे घातलेलं आहे आणि ही कामं करत करतच मुलांकडे पण बघावं लागते कारण आई नाही आहेत त्यामुळे नाही तर त्यांचं पूर्ण लक्ष असतं मुलांकडे बाहेर मी माझ्या कामात आतमध्ये असते आणि त्यानंतर इथे मी देवपूजा करून घेत आहे आर्या गौरांगची ही आंघोळ झालेली होती यावेळेला आणि साधारण सव्वा आठ वगैरे वाजले असतील तर आवरलेलं आहे जास्त काही उशीर वगैरे होणार नाही वेळेत झालेलं आहे सगळं पूजा वगैरे केली दिवा लावला उदबत्ती वगैरे ओवळली आणि आर्या गौरांगचे कपडे वगैरे त्यांच्या ते हातानेच घालत आहेत म्हणजे स्कूलचं ड्रेस वगैरे त्यांना घालायचं आहे तर त्यांचं ते घालू शकतात तर इथे मी हे खजुराचं फळ नैवेद्याला दाखवलं आहे आमच्या यांनी आणलेलं होतं म्हणजे खजूर होण्याच्या आधीचं जे फळ असतं ते खूप छान लागतं आणि गोडही असतं खूप खरंच टेस्टी लागतं पहिल्यांदाच मी खाऊन बघितलं खरंच खूप छान ते फळ आहे आरती वगैरे करून घेतली आणि इथे अशा प्रकारे माझी अगदी नेहमीप्रमाणे म्हणजे साध्या पद्धतीने झालेली आहे देवपूजा आ... कशी झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा हॅलो फ्रेंड्स तर पहिलं तुम्ही सकाळपासून तर थोडंफार रुटीन मी शेअर केलेलं आहे आता इथून पुढेसुद्धा ब्लॉक कंटिन्यू नक्की पहा तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे आता कपडे धुवून घेते साडेआठ वाजलेले आहेत एक वीस मिनटात होऊन जातील आमचे कपडे कपडे वगैरे धुवून घेते त्यानंतर चपात्या करायच्या आहेत भाजीसुद्धा होत आलेली आहे आणि त्यानंतर आहे एक अर्ध्या तासात आणि मग स्कूलला जायचं आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर आर्या गौरांनी स्पोर्ट ड्रेससुद्धा घालून घेतलेले आहेत त्यांचे त्यांनी घातलेले आहे स्पोर्ट ड्रेसला काय टाय वगैरे किंवा <coughs> असं काही लावायचं नसतं जे उघड पडतं वरचं बटन वगैरे टाय तर आज काय ते नाही आहे त्यामुळे त्यांचं त्यांनी फक्त टी शर्ट आणि खाली स्पोर्टची पॅन्ट आहे तर तुम्हाला मी दाखवते नंतर तो युनिफॉर्म आधी मी कपडे वगैरे तर इथे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत अगदी पंधरा वीस मिनिटात झाले जास्त नाही येत आवरलंय ना तुझं तू पावडर वगैरे मी कपडे वाट घालून येते तर इथे आर्या बसलेली आहे मस्त पैकी फरसा नखात गौरांग बाहेर आहे आणि अशा प्रकारे सकाळी दूध वगैरे पिलेलं आहे त्या दोघांनीही आणि इथे त्यानंतर बघा मी मग चपाती करून घेतली अगदी सहा चपात्या मोजून केलेल्या आहेत डब्यापुरत्या आणि आल्यावर वगैरे खायला लागतात मुलांना आणि भाकरी करून ठेवणार आहे यांना दोन भाकरी करून ठेवणार आहे तर आधी चपाती करून घेतल्या त्याच्यानंतर मग डबे वगैरे भरणार आणि भाकरी पण करायच्या आहेत तर साधारण नऊचं टायमिंग आहे अर्ध्या तासात होऊन जातं आणि पुन्हा पंधरा वीस मिनटात आवरून मग स्कूलला जाऊ शकतो आणि हो हे करत करतच आतमध्ये पाणीसुद्धा चालू आहे म्हणजे पाणी भरायचं जी, जी पाईप असते ग्रामपंचायतीचा नळ असतो तर ती पाईप बाहेरच्या नळापासून घरापर्यंत आणलेली असते बाथरूमपर्यंत तर ते पा हे करता करता पाणी भरायचं पण काम चालू आहे अशी धावपळ चालू असते सकाळी त्यामुळे जास्त करून सकाळी मॉर्निंग रुटीन शेअर करण्याच्या फंदात पडत नाही मी पण म्हणलं आज आवर्जून करूयाच म्हणून केलेलं आहे तर बघा इथे चपात्या मी करून घेते अगदी मोजून सहा चपात्या केलेल्या आहेत आणि दोन भाकरी करायच्या आहेत संध्याकाळी ताजा स्वयंपाक वेगळा असतो आणि हो मी इडलीचं स्पीड म्हणजे डोशाचं स्पीड भिजवलेलं आहे त्यामुळे तेच करणार आहे संध्याकाळी तर बघा इथे भाकरी करून घेत आहे मी चपाती झाल्यानंतर आणि गौरांगला म्हणलं डबे भरून घे प्लीज आजच्या दिवस म्हणजे भरतात ते दोघे तसं काय हे नाही भरतात दोघे पण त्यांच्या मनात आल्यावर किंवा कधी कधी मला वेळ असेल तर मीही भरते पण गौरांगला आज भरायचे होते त्याला तो स्वतःहूनच भरायला लागला म्हटलं की ठीक आहे आणि आर्याला डबा काढून दिला वरती होता घासलेला होता त्यामुळे तो तिला काढून दिला आणि भरूनही दिला तर अशा प्रकारे आणि बॉटल वगैरे सुद्धा गौरांग भरत आहे बघा त्या बाजूला इकडे डब्या भरेपर्यंत आणि हो ह्या टिफिन बॅग्स मी घरी शेवलेल्या आहेत आमच्या तिघांना पण कशा झालेल्या आहेत नक्की सांगा जे आपले ब्लाउज पीस असतात साधे त्याच्या आणि मी इथे तयार झालेले आहे ते दोघेही स्कूलला गेलेले आहेत आणि मी राहिलेले आहे मागे तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलं की आत्तापर्यंतचं रुटीन काय काय आहे ते तर आता सगळं आवरून झालेलं आहे आणि जोराचा पाऊस झाला आहे आर्या गौराून गेलेले आहेत आणि मी आता मागून चाललेले आहे फक्त पाच मिनिटं राहिलेले आहेत स्कूलसाठी तर मी पूर्ण रेडी झालेली आहे आणि आता मी चाललेली आहे स्कूलमध्ये तर सगळ्या लाईट वगैरे बाकीच्या घाल इथली लाईट घालवणार आहे पुलप लावून जाणार आहे कारण आई घरी नाही आहे त्या कोल्हापूरला गेलेल्या आहेत मी मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितलेलं होतं तर जाते आता स्कूलला आणि हो हे वॉच हे वॉच कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा मला माझ्या आईने गिफ्ट दिलेलं होतं आम्ही आत्ता गेलेलो होतो मी आर्या डोरण पिक्चर बघण्यासाठी त्यावेळेला तर तेव्हाच तिने हे गिफ्ट दिलं कारण या महिन्यात असतो बड माझा तर तिनं ॲडव्हान्स गिफ्ट दिलेला आहे तर कसं इकड्या प्रॉपर कलर आहे बघा कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडलं बघितल्या बघितल्याच आणि आजचा ब्लॉग कसा वाटला एक कमेंट करा व्हिडिओला लाईक नक्की करा बदलत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय